2017-18 साली मी हा व्यवसाय चालू केला. एक 6 महिन्यातच व्यवसाय चालू करताना माझी उभारीची वेळ व्यवसायाची आणि त्याच्यात कोविड आल्यामुळे 2 वर्षे एकदम पूर्ण लॉकडाऊन मध्ये गेली. आम्ही एका ठिकाणी एक्झिबिशनला गेलो, तिथं आम्हाला हे आम्ही पाहिलं युनिट, मला आवडलं, त्यांना पण आवडलं आणि मग स्वतःच काहीतरी असावं आपलं पण म्हणून आम्ही या बिझनेस कडून वळलो. की एका यशस्वी पुरुषामाग एका स्त्रीचा हात असतो, परंतु आजचं एक उदाहरण घेऊन आलोय तुमच्यासाठी, त्यामध्ये एका यशस्वी स्त्रीच्या माग एका यशस्वी पुरुषाचा हात आहे. असंच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव मधील आहे. केडगाव मधील मोहिनीनगर भागात एका गृहिणीने एक नवीन गृहोद्योग चालू केला आणि ह्याच गृहउद्योगाने त्यांना एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावाजलं गेलं. तर हाच गृहउद्योग आपण आज भेट दिली आहे आणि ह्याच गृहउद्योगातून त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांचं भांडवल आणि त्यांचं महिन्याचं इन्कम सगळं काही आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर राहणार आहे, तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, प्रथमतः आपण दोघं जे ओनर आहेत त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात, त्या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया, ते काय काम करतात, कसे काम करतात, त्यांचं सेलिंग टोटल त्यांचं जी माहिती आहे आणि त्यांचं पर्सनल लाईफशी रिलेटेड त्यांचा स्ट्रगल असेल किंवा त्यांचं सक्सेस माग जी स्टोरी आहे ती स्टोरी पूर्ण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर प्रथमतः तुमचं नाव, तुमचं शिक्षण आणि ह्या जे व्यवसाय आहे तुमचा गृहउद्योग, तर पहिलं ठिकाण सांगा. नमस्कार, माझं नाव सुस्मिता लक्ष्मण घोडके, राहणार मोहिनीनगर केडगाव. माझं शिक्षण ग्रॅज्युएट आहे आणि आम्ही बॉक्स फाईल मेकिंग आणि एक्झाम पॅडचा गृहउद्योग आहे. तर तुमचं नाव, शिक्षण आणि तुमचं जे इथला ठिकाण आहे त्याचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मीकांत अंबादास घोडके आणि व्यवसाय एक्झाम पॅड बॉक्स फाईल मॅन्युफॅक्चरिंग. आणि तुमचं शिक्षण? ग्रॅज्युएशन झालं. ओके, तर तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात कधी केली आणि नेमकं हा व्यवसाय तुम्हाला का करावा वाटलं बाबा, की हा व्यवसाय आपण करावा? आम्ही मूळचा बीड जिल्ह्यातले आहोत आणि इथे येऊन आम्हाला, म्हणजे माझं लग्न 2002 साली झालं आणि हे मिस्टरांचा माझ्या फ्लेक्स प्रिंटिंग होतं त्यांचं आणि मग त्यांनी तो बिझनेस होता आणि आम्ही पत्रिका छापायचो पहिल्यांदा आणि मग त्याच्या रिलेटेड अजून काहीतरी असायला पाहिजे माझा स्वतःचा वैयक्तिक, म्हणून आम्ही एका ठिकाणी एक्झिबिशनला गेलो, तिथं आम्हाला हे आम्ही पाहिलं युनिट, मला आवडलं, त्यांना पण आवडलं आणि मग स्वतःचं काहीतरी असावं आपलं पण म्हणून आम्ही या बिझनेसकडून वळलो. तर तुमचा हा पॅड मेकिंगचा जो व्यवसाय आहे, तर तुम्ही हाच व्यवसाय तुम्ही का निवडला आता? कारण पहिलं माझं फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय की एक्झाम पॅड समजा बॉक्स फाईल असल हाही त्या प्रिंटिंगच्या क्षेत्राचा एक भाग होता आणि ते नेहमी डोळ्यासमोरून यायच, तर असंही आम्हाला वाटलं की तो व्यवसाय करावा. कारण का करावा याचं कारण असेल, आपला जर व्यवसाय जर माहिती असताना जसं आपण प्रिंटिंगच्याच व्यवसायामध्ये आहे आणि हा जर केला तर आपण लवकर ग्रेप घेऊ, जास्त काही वेळ लागणार ग्रेप घ्यायला, त्यामुळे मी हा व्यवसाय निवडला.
तर व्यवसाय तुम्ही हा निवडला आणि त्यानंतर कसं असतं की प्रत्येक व्यवसायामध्ये डाऊनफॉल असो किंवा एक आपण उतरती काळ म्हणू शकतो की ज्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं, तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला डाऊनफॉल आला असेल, तर नेमकं हा डाऊनफॉल काय होता आणि तुम्ही त्याला कसा सामना केला त्याचा? 2017-18 साली मी हा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतर एक 6 महिन्यातच व्यवसाय चालू करताना माझी उभारीची वेळ व्यवसायाची आणि त्याच्यात कोविड आल्यामुळे 2 वर्षे एकदम पूर्ण लॉकडाऊन मध्ये गेली आणि मशिनरी तर पूर्ण हे केलं आणि सेटअप तर नवीन लावलं होता. त्यात मोठमोठ्या कंपन्यांची माझ्यासमोर आव्हान होती, त्यांची प्राईज, त्यांचं जम बसलेला आपण नवीन या व्यवसायामध्ये. परंतु मी सगळ्या गोष्टीचा सारा अभ्यास करू की एक्झाम पॅड आणि फाईल हे माझ्याकडे जो पहिला मी स्टॉक भरलेला होता त्याचा हळूहळू त्या परेडमध्ये लॉकडाऊनच्या परेडमध्ये तो हळूहळू त्या व्यवसायामध्ये मी स्टॉक करत गेलो आणि त्या परेडमध्ये जास्त वेळ भेटत होता. त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ बघणे, मार्केटिंग कशी करायची ते मग मी मार्केटिंग फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यामार्फत मी मार्केटिंग ही करायला लागलो आणि ऑटोमॅटिकच नंतर लॉकडाऊन संपत आल्यानंतर मग मी आधी जी मार्केटिंग करायचो त्या लॉकडाऊनच्या ज्यातला मला थोडासा फायदाही झालेला आहे असं काही म्हणता येणार नाही, परंतु स्ट्रगल तर मात्र एक मला करावंच लागलेलं. तर खूप वेळा आपण पाहतो की ज्यावेळेस एखादी स्त्री एखाद्या व्यवसायामध्ये उतरते तर एका पुरुष किंवा स्त्रीमध्ये या दोघांमध्ये व्यवसाय करताना काहीतरी फरक असतो नेमका का? कारण काय असतं की घरी जो व्यवसाय असतो त्याला आपण गृहोद्योग आणि त्या गृहिणी करतात, तर एक गृहिणी म्हणून तर तुम्हाला काय आता स्ट्रगल करावा लागला? गृहिणी म्हणल्यावर गृहिणीला एकच जबाबदारी नसते. मला 3 मुलं आहेत, त्यांचे शिक्षण, त्यांना रोज सकाळी त्यांचे डबे, नाश्ता, पाणी, सगळ्या घरातल्यांची काळजी, कोणाला काय हवंय कोणाला काय नाही हवंय, माझे सगळे रिलेटिव्ह कुठे जाणं आलं कुठे येणं आलं तसं. आणि माझ्याकडे सगळ्या महिलाच आहेत ना ऑफिसमध्ये, मग त्यांच्या प्रत्येकीचे रोज काही ना काही प्रॉब्लेम आणि मग त्या सगळ्यांना सांभाळून सकाळी 10 वाजता ऑफिस चालू करायचं ते थेट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग प्रत्येक काहीतरी अडचण येतच राहत असती, मग तेवढ्यातून सगळ्यातून निभावून यायचं. तर कोणताही व्यवसाय करताना खूप सारी कॉम्पिटिशन असती आणि ह्याच कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला काहीतरी शक्कल लढावी लागती किंवा आपल्याला नवीन आयडिया मार्केटमध्ये आणावं लागतात जेणेकरून आपण त्या कॉम्पिटिशनला आपण टफ फाईट देऊ शकतो किंवा आपण मार्केटमध्ये टिकून राहू शकतो. तर यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नेमकं काय आयडिया किंवा शक्कल लावल्या? मी एक्झाम पॅडमध्ये जसं लहान मुलांना, प्रत्येक मुलांना खेळण्याचा छंद असतो, कोणाला कार्टूनचा छंद असतो, कोणला गेमचं हे करतो, मी त्या पद्धतीने काही कार्टून्स एक्झाम पॅड बनवले, कोणला काही बारबी वगैरे असे वेगवेगळ्या जे प्रकारचे, कोणाला फुलांचा छंद असतो तर त्या प्रकारे मी एक्झाम पॅड बनवले. आणि ते बनवत असताना एक माझ्या असं लक्षात आलं की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील जे काही किल्ले असतील त्याबद्दलची थोडीफार माहिती किंवा त्यांचे इमेजेस, त्यांचे साथीदार, जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रामध्ये की लहान मुलांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा किंवा त्यांचा आदर्श घ्यावा किंवा त्या अनुभवांनी त्यांनाही इतिहासाची जाण राहावी म्हणून आम्ही ते वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पॅड बनवले. आणि ते पॅड ऍक्च्युली सांगायचं ठरलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली जास्त मागणी. तर तुमचा हा पॅड मेकिंगचा जो बिझनेस आहे तर त्यासाठी लागणारा जो कच्चा माल असतो तर तुम्ही कच्चा माल कुठून घेता नेमका आणि त्यानंतरून हा माल तुम्ही कुठपर्यंत किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी तुमचा हा मार्केटला माल जातो? हा कच्चा माल जो आहे, कच्चा माल मी गुजरात, दिल्ली, मुंबई या ठिकाणून कच्चा माल आयात करतोय. भिवंडी इथून आयात केल्यानंतर जो प्रिंटिंग झालेला जो माल आहे तो माल मी ऑल महाराष्ट्रामध्ये माझा सप्लाय होतो. त्यातले त्यात एक्झाम पॅड जे ते एक्झाम पॅड मी MSITचे जे सेंटर असतात त्या सेंटरला ऑल महाराष्ट्रामध्ये मी सप्लाय करतो. त्यात जे क्लासेस असतात त्यांनाही आपण सप्लाय करतो. आता एक नवीन एक फॅड निघाले की प्रत्येक वाढदिवस असेल तर लोक ते पॅड एकदा
एक्झाम पॅड विद्यार्थ्यांना प्रेझेंट म्हणून देतात, ते पण आपण चांगल्यापैकी बनवून प्रत्येकाची ऑर्डरही करून आपण ऑल महाराष्ट्रामध्ये जसे ऑर्डर येतात त्यानुसार आपण ते बनवून देतो. तर आता बघा, हे 21 वर्ष शतक आहे आणि 21 वर्ष शतकामध्ये ऑनलाईनचं जाळ हे पूर्ण देशभर झालेलं आहे आणि ह्या ऑनलाईनच्या जाळ्यामुळं लोक ऑनलाईन सेलिंग करतात आणि लोक ऑनलाईन वस्तू विकत आणि विकू पण शकता, वस्तू घेऊ पण शकता. तर तुम्ही हा पॅडचं जे ऑनलाईन तुम्हाला इच्छा आहे की आपण ऑनलाईन हे पॅड सगळीकडे द्यावेत? आपण विचार तर चालू आहे की भविष्यामध्ये मला ते करायचे की जेणेकरून ऑनलाईन मध्ये जे काय ऑर्डर येतील ते ऑर्डर आपण ऑल महाराष्ट्र की मी जसं ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने ऑल महाराष्ट्राचं सप्लाय करतो तसंच ऑनलाईन मध्ये पण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्र बाहेरही सप्लाय करतो. तसं मी ओरिसामध्ये आता माझं एक्झाम पॅड आणि फाईल माझी जातीच. तर एक बिझनेस वुमन म्हटलं की त्या मागं कुटुंब आलंच आणि नेमकं काय होतंय की आजकाल महिलांचे स्किल आहेत ते पुढे आले पाहिजेत, पण त्यासाठी महत्वाचं जे असतं ते म्हणजे त्यांचा कुटुंबाचा सपोर्ट. तर हाच कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला कसा होता आणि त्यावर तुम्ही काय बोलाल? एक म्हण आहे म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो. ही म्हण खरी पण आहे, पण असं पण होऊ शकतं की एखाद्या स्त्रीच्या पाठीमागं पुरुषाचा पण हात असू शकतो. यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं जसा मला माझ्या मिस्टरांचा लक्ष्मीकांत घोडकेंचा मिळालेला आहे, त्याचप्रमाणे मी म्हणेल की मला काम करण्याची उमेद ना माझ्या तशी आईने दिलेली आहे, कारण की माझी आज 65 वर्षाची आहे, पण ती रोज सकाळी 6 वाजता उठून जाऊन दुकान उघडते, बसते, करते. मग तिच्याकडे बघून मला जास्त जिद्द निर्माण होते आणि मला असं वाटतं की अरे माझी आई ह्या वयात एवढं करू शकते तर मी का नाही करू शकत. त्याच्यामुळं मी ह्या कामाला प्रथम प्राधान्य देत असते की कुठलंही काम करण्याला. आणि तसं म्हणायला गेलं तर माझ्या कुटुंबातल्यांनी मला खूप मदत केलेली आहे. कधी मला मी घरात यायला उशीर झाला तर मुलींनी त्यांचा अभ्यास करून मला मदत केलेली आहे. मी असो नसो माझे कामगार मला खूप मदत करतात. मी कधी म्हणलं की आज आपल्याला एवढी ऑर्डर कम्प्लीट करायची आहे तर त्या नेहमी तत्पर असतात कामासाठी, कधी म्हणत नाहीत की ताई मी आम्ही हे करणार नाही. त्यांनी माझ्यासाठी ओव्हरटाईम पण करतात आणि मला ऑल ओव्हर आमच्या सर्व फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे, त्याबद्दल त्यांना सर्वांना मी थँक्स म्हणते. तर ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय रोज तुमचा चालू असतो तर तुमचा दिवसभराचं या व्यवसायाचं शेड्यूल नेमकं कसं असतं तर ते सांगा. मी सकाळी साधारण 5-5:30 वाजता उठते, तिथून घरातलं सगळं आवरायचं, मुलांचे डबे करायचे, त्यांना शाळेत पाठवायचं, घरातलं सगळं काम आवरायचं आणि 10 वाजता आमचा ऑफिस टायमिंग असतो, जायचं, मशीन ऑन करायची, तोपर्यंत लेडीज येतात सगळ्या, 10:15 वाजेपर्यंत येतात. मग आमचं एक दिवसभराचं टार्गेट ठरलेलं असतं की आज आपल्याला एवढे एवढे करायचेच आहेत. मग आले की माझ्याकडे तसे 7-8 लेडीज आहेत कामासाठी, मग प्रत्येकीला त्या तिचं काम सांगून द्यायचं. सांगायची गरज नाही, माझे कर्मचारी खूप हुशार आहेत, ते त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना माहीत असतं की आज एवढं एवढं काम आपल्याला करायचंय. मग त्या हिशोबाने हे आहे करायला सुरुवात करतात. मग दुपारी 2 वाजेपर्यंत ते आमचं जेवढं टार्गेट ठरलेलं असतं तेवढं आम्ही कम्प्लीट करतो. 2:30 वाजता आमचं लंच ब्रेक असतो. मग जेवण झाल्यावरती आल्या 3 वाजता 3:30 वाजता लेडीज आल्यावरती मग आमचे मध्ये ऑफिसमधून मटेरियल जे जाणार असतं ते आम्ही सगळीकडे जे पार्सल पोहोचवायचे असते ते घेऊन गाडी भरून सगळ्या जाते जिकडे तिकडे. आणि मग नंतर 6 नंतर आमचा ऑफिस बंद होतं. तर आता तुम्ही तुमच्या व्यवसायाची पूर्ण माहिती सांगितलीच, पण आता खूप सारे व्यावसायिक जे मुलं आहेत ते व्यवसायात उतरू पाहत आहेत. कुणी चहाचा बिझनेस करते तर कुणी कपड्यांचा बिझनेस करते, कुणी छोटा व्यवसाय असू मोठा व्यवसाय असू मुलं मराठी मुलं व्यवसायात उतरत आहेत. तर तुम्ही या नवीन व्यवसायकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या रीतीने अनुभवावरून? व्यवसाय हा व्यवसाय असतो, व्यवसायाला तुम्हाला जेवढा स्वतःच्या मनापासून आवडतो व्यवसाय त्याच्यासाठी तुम्ही किती जीव प्राण देताय आणि ती आपली क्वालिटी, सगळ्यात प्रथम क्वालिटीला प्राधान्य देण्याची जास्त गरज आहे. कारण जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर तुमच्याकडं जिथून नाही तिथून लोक तुम्हाला विचारत येणार, हे 100% खरं आहे. जर तुमची जशी क्वालिटी नसेल तर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये कोणच विचारणार नाही. मी ह्याच्यासाठी म्हणेन की प्रथम क्वालिटीला मान्यता द्यावी आणि आपण तशी क्वालिटी देतो म्हणल्यावरती
आपण त्या क्वालिटी लेवलला जाण्यापर्यंत आपण काय करतो, कुठपर्यंत आपण त्रास सहन करतो, आपण अजून त्याच्यात काय वाढवलं पाहिजे. आणि काम करताना ना तुम्हाला स्वतःची जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. जर तुम्हाला एखादी ऑर्डर आली आणि तुम्ही ती म्हणले अरे बापरे एवढी ऑर्डर कशी करायची, पण नाही, जर तुमच्यात चिकाटी असेल तर तुम्ही ती एका जशी तुमची जिद्द असेल तर तुम्ही ती ऑर्डर कम्प्लीट करू शकता. आणि मार्केटमध्ये मध्ये म्हणलं तर तोंडात साखर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, डोक्यावर बरपण तोंडात साखर ठेवली तर अख्खं मार्केट तुमचं आहे, यात काही वादच नाही, काही विषयच नाही. तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल या व्यवसायाबद्दल? या व्यवसायामध्ये मी सर्व प्रकारच्या बॉक्स फाईल, त्याच्यामध्ये स्प्रिंग फाईल आली, कोबरा फाईल आली, क्लॉथ फाईल आली, बाइंडिंग फाईल आली, स्प्रिंग फाईल आली, व्हाउचर फाईल आली, आणि एक्झाम पॅडमधले पण भरपूर विविध प्रकारचे एक्झाम पॅड आहे. हे हा व्यवसाय करत असताना मी याचं भाग भांडवल जे कमीत कमी 25 लाख रुपया आधी मी गुंतवणूक केली होती, आणि याचं मला उत्पन्न जे महिन्याचं ते 1 ते 6 लाखापर्यंत याचं उत्पन्न निवळला आम्हाला भेटतोय. आणि आपण हा व्हिडिओ बघितला असल्यास आपण भरभरून प्रेम द्या, लाईक करा, आणि कोणच्या ऑर्डरी असल्या ऑर्डरी पण आपण स्वीकारतो. मी खाली एक माझा व्हॉट्सअप नंबर देतो, त्या नंबरवर कोणाचे वाढदिवस असो, कोणाला प्रेझेंट पॅड द्यायचे असेल त्यासाठी मी आपण त्या खालील नंबरवर आपण नोंदवू शकता. तर त्यानंतर जसं ताईंनी सांगितल्याप्रमाणे तुमचं अजून एक तुमचा फ्लेक्सचा जो व्यवसाय आहे, तर त्या हा व्यवसाय तुमचा नेमका कुठं आहे आणि त्यात नेमकं तुम्ही काय करता? माझा फ्लेक्स प्रिंटिंगचा दिव्या प्रिंट्स या नावाने माझा व्यवसाय आहे, आणि तो व्यवसाय अहमदनगरमध्ये वसंत टॉकीज माळेवाडा येथे आहे. आणि तिथेही समजा आपण वाढदिवसाचे बॅनर किंवा विविध प्रकारचे जे काही फ्लेक्स बॅनर लागतात त्यासाठी आपण तो मोठा व्यवसाय म्हणलं ऑर्डर असल्यास ते आपण स्वीकारू शकतो. आमच्या ऑफिसचं नाव साई एंटरप्राइजेस आहे आणि आमच्या ऑल ओव्हर मध्ये दिव्या या ब्रँड ने आमच्या सगळ्या फाईल्स मॅन्युफॅक्चरिंग होतात. आणि ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, आम्हाला भरभरून प्रेम द्या. जेवढं आम्हाला प्रेम द्याल त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला जबर प्रेम देऊ. आणि तुमच्या काही ऑर्डर असेल तर आम्हाला नक्की द्या. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये त्याचे विचारा, आम्ही त्याला उत्तर नक्की देऊ. आणि तुम्ही आम्हाला ऑर्डर नक्की द्या. धन्यवाद.